हे जे अश्रुधारा किंवा शरीर कंपन होणे हे जनरली काय आवश्यक नाही की नुसतं भक्ती जो करता त्यालाच येणे, कधी कधी अभक्ताला पण हे होऊ शकतं. काही लोक काय करतात, एक्सपर्ट असतात जसे हिरो हिरो हिरोईन्स, त्यांना लगेच सांगितलं की ते रडायला लागतील. प्रॅक्टिस करून करून पण तुम्ही ते भाव निर्माण करू शकता, तर मग त्याला आपण म्हणू का अरे हे झालेत भाव, भाव एक शुद्ध भक्त आहे त्यांना फॉलो करा. म्हणून रूप गोस्वामीने काय केलेलं आहे, आपण ठगल्या न जाऊ किंवा ॲक्च्युली भावभक्ती काय हे समजून घेण्यासाठी त्यांनी अशा प्रकारची नऊ अद्वितीय लक्षणे बघितली, वैशिष्ट्य बघितलं की भावभक्ती म्हणजे काय. तर हे ही जी लक्षणं आहे कधीच कोणी त्याचं अनुकरण करू शकणार नाही, अनुकरण करणारे करू शकत नाही. आणि ही तीच भावभक्ती आपण बघू शकतो. तर त्यात काय पहिले तर अव्यर्थ कालत्व, अव्यर्थ कालत्व म्हणजे अव्यर्थ कालत्व, अव्यर्थ जाणारा वेळ म्हणजे कधीच वेळ व्यर्थ घालवत नाही लो हे जे भावभक्ती प्राप्त झालेले व्यक्ती. तर 24 तास कशाप्रकारे पूर्ण वेळेचा उपयोग भक्तीत केला जाईल याचा विचार करत राहते. नो प्रजल्प म्हणजे प्रजल्पासाठी वेळ नाही त्यांना, राजकारणात काय होतं त्यांच्यासाठी वेळ नाही आहे. कारण आपण बघूया की इव्हन चैतन्य महाप्रभूंच्या काळात पण मुस्लिम मोगल राज्य होतं, हो की नाही. तर त्यात त्यांनी कुठलाच एक अजेंडा निर्माण नाही केला की कधी यांना बांगलादेशात म्हणजे त्या नवद्वीपमधनं त्यांना हाकलून टाकू. त्यांचा अजेंडा होता का हा, त्यांचा काय होता की हरे कृष्ण महामंत्र यांचा प्रचार झाला पाहिजे. बाकी जे तथाकथित कोणी कोण रूल करतंय त्याच्यावर त्यांचं हे नव्हतं. तर बेसिकली सभोवताली काय होत आहे ते कसं काय चेंज होता येईल त्याच्यावर आपल्याशी काही जास्त वेळ जास्त संबंध नाही आहे. इन द सेन्स भक्ताने काय करायचं, सतत भक्तिमय सेवा कशी करावी. दुसऱ्या शांती, शांती म्हणजे एक प्रकारे चिकाटी हवी. आणि दुसरं एक आहे तसं की पूर्णपणे सर्व काही गोष्टी ज्या आपल्या आपल्या जवळ आहेत त्या सर्व राखीव ठेवणे कृष्णासाठी. त्या सर्व आलं, वेळ पैसा शक्ती आणि चिकाटीने भक्ती करणे. त्याचं उदाहरण दिलेलं आहे त्याचं प्रमाण की म्हणजे बेसिकली सहनशीलता ठेवणे. चिकाटीला काय लागतं, सहनशीलता. तसं आपण बघू की समजा ते हे असतात ना गुरखा कम्युनिटी, ते सगळ्यात बेस्ट सोल्जर म्हणून असतात कारण ते का खूप चिकाटीने युद्ध करतात. तर ब्रिटिशांमध्ये त्यांना फस्ट हे होतं रँकिंग गुरखा बटालियन. तर सहनशीलता त्यांच्यात जास्त असते, तर ती सहनशीलता यात वापरायची. तर यात परीक्षित महाराजांबद्दल बघितलं की कशाप्रकारे ते चिकाटीने भक्ती करतात आहे की जास्त काय त्यांचं वय नव्हतं झालं मरणाचं, पण तरी त्यांना 7 दिवसात काय शाप मिळाला की तुम्ही मरणार, तरी त्यांनी भक्ती सोडली नाही. तर ते काय म्हणतात, जमा झालेल्या सर्व ब्राह्मणांना काय प्रार्थना करतात आहे की तुम्ही माझा एकच शरणागत सेवक या नात्याने स्वीकार करावा, 7 दिवसात मरणार आहे ते, तरी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी माझे चित्त अर्पण करण्यासाठीच मी गंगा नदीच्या तटी आलो आहे. तेव्हा कृपया तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की गंगा माता देखील माझ्यावर प्रसन्न हो, ब्राह्मण पुत्राचा शाप मला लागू द्या, मला त्याचे भय नाही. माझी केवळ एवढीच इच्छा आहे की माझ्या जीवनाच्या अंतिम क्षणी तुम्ही सर्वांनी पावन विष्णू नामाचे गान करावे. म्हणजे भक्तीत त्यांनी रस परत घ्या आपला, असं नाही की दुसरं काहीतरी शोधून काढावं की सापाला मारावं किंवा काय, हे विचार येऊ शकतात ना फर्स्ट की तो अशा ठिकाणी जातो की तो येऊ शकला नाही पाहिजे किंवा त्याला रस्त्यातून परत पाठव. त्यांनी काय म्हटलं आहे, आता डायरेक्ट सतत 24 आवर्स विष्णू गाथा कधी व्हावी जेणेकरून मला त्यांच्या दिव्य गुणांचा साक्षात्कार होऊ शकेल, याला म्हणतात चिकाटी सहनशीलता. तर यांच्या शेवटच्या क्षणी देखील त्यांनी धैर्य
खचू दिलेलं नाही, मन विचलित न होऊ दिलं आणि त्यांनी भक्तीमध्ये पूर्ण आश्रय घेतला. त्याला म्हणतात शांती, शांती. तिसरं आहे तर विरक्ती. विरक्ती सगळ्यांना माहीत आहे, भौतिक गोष्टीपासून अनासक्ती, याला म्हणतात विरक्ती, अनासक्त होणे. त्याचं उदाहरण दिलं आहे की भरत महाराजांबद्दल, की सम्राट भरत हे पूर्ण भारताचे सम्राट आहे, म्हणजे पूर्ण या विश्वाचे सम्राट आहे. तेव्हा सर्व काही आनंदाच्या गोष्टी उपलब्ध आहे त्यांना, सर्व राजे त्यांच्या आधिपत्याखाली आहे, सर्व काही असताना पण त्यांनी भावभक्ती निर्माण झालेली त्यांच्या, म्हणजे भावस्टेज भावावस्था त्यांनी गाठली. तेव्हा काय करतात ते, भगवान श्रीकृष्णांच्या चरणबिंदांचे एवढे आकर्षण होते त्यांना की त्यांनी त्यामुळे अगदी भर तारुण्यात त्यांचे कुटुंब, पुत्र, मित्र, राज्य इत्यादी सर्व गोष्टींविषयींच्या आसक्तीला कशाप्रमाणे त्यागले, तर अस्पृश्य मलमूत्र मानून त्याचा त्याग केला. म्हणजे बेसिकली हे उदाहरण काय दिलं सुखदेव गोस्वामींनी, कारण आपल्याला ह्या उदाहरणातून कसं कळेल की कशी अनासक्ती दाखवली. असे म्हणू शकले असते की म्हणजे बाकी इतर दिल्यानंतर दैनंदिन जीवनात आपण हे जे आहे हे मलमूत्र विसर्जन करणे हे सगळे करतात, तो कुणीच परत बघून बघतं का त्याला परत अनावश्यक गोष्टी सोडून दिलेल्या आहे की नाही. त्याचा आपण कधी दिवसभरात कधी विचार पण करत नाही की काय निघालं आहे मलमूत्र, आहे की नाही. फक्त त्यांच्या शरीरात समजा काही पैसा वगैरे किंवा काही गेल्यानंतर त्यांना डॉक्टर सांगतात की शोधून काढा, समजा हिरा वगैरे पडला खाण्यात आला वगैरे, त्या व्यतिरिक्त कोणी त्याचा विचार करत नाही. तर याच्यावर विचार करा की भरत महाराजांनी सर्व काही राज्य वगैरे दुसरा कुठलाच विचार नाही आला त्यांच्या मनात, सोडून दिलं एकदा. याला म्हणतात विरक्ती. याचा अर्थ काय की त्यांना त्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळत आहे की नाही, नाही तर तू सोडणार नाही कोणी, हे की नाही. जोपर्यंत हायर टेस्ट मिळणार नाही तोपर्यंत ती लोअर टेस्ट जाणारच नाही, शक्यच नाही. तर अशी आहे ही भावावस्था, तिची ही विरक्ती निर्माण करते. तिसरा आहे, चौथा आहे मानशून्यता. मानशून्यता म्हणजे गर्वहीन असणे, स्वतःच्या कुठल्याही अवस्थे म्हणजे काही गुणांप्रती गर्व नसणे. तर याचे दोन उदाहरणं दिलेले आहेत की भगीरथ महाराजांचं, इथे चक्रवर्ती सम्राट होते तरी त्याने भगवान श्रीकृष्णांविषयी भावप्रेम विकसित केले आणि फलस्वरूप ते दारोदार भिक्षा करायचे, भिक्षा मागायचे, आणि त्यासाठी ते आपले राजकीय शत्रू आणि अस्पृश्य लोकांच्या घरातही भिक्षा मागण्यासाठी जात असत. याला लागतो गर्वहीनता, आहे की नाही. अरे यांनी याच्याशी माझी, हा माझा शत्रू होता, तर शत्रूला कधी भीक मागतो का आपण कधी, म्हणजे कुठे जाणार नाही की पैशाची गरज आहे तो मित्राकडे जाईल, शत्रूकडे जाणार नाही. पण अशा प्रकारे ही मानशून्यता झाली की सगळ्यांना एक जीव समजणे, म्हणजे आय मीन आत्मा बघणे आणि स्वतःला सगळ्यात नीच समजणे, माझ्यात सगळ्यांमध्ये सगळे गुण आहेत, माझ्याकडे काहीच गुण नाही आहे, हे आहे ॲक्च्युली मानशून्यता. आणि दुसरं पण एक उदाहरण दिलं की लाल बाबू, तर प्रभुपद लिहितात की कलकत्त्यामधले एक जमीनदार आहे, की त्यांनी पण भक्ती मध्ये प्रगती करण्यासाठी जेव्हा वृंदावनात गेले तेव्हा अशा प्रकारेच भिक्षा मागितली आणि कुठल्याच प्रकारचा मानाची अपेक्षा केलेली नाही. पाचवा आहे लक्षण आशाबंध. आशाबंध म्हणजे कुठल्याच प्रकारे निरागस न होणे, सतत आशा ठेवणे की कधीतरी कृपा होईल, कृष्ण कृपा होईल. माझ्याकडे काहीच गुण नाही आहे पण तरी ही जी फक्त भक्ती करत गेलो मी तर कधी ना कधी जरूर होईल, कारण की आजूबाजूला बरेच भक्तांना मिळते, तर आशा ठेवणे. गोस्वामी त्याबद्दल एक प्रार्थना लिहितात की माझ्यामध्ये कृष्णप्रेम नाही, तसेच कृष्णप्रेम विकसित करणाऱ्या श्रवण कीर्तन इत्यादी साधनांविषयी देखील मला आस्था नाही आहे. ॲक्च्युली आपण रूपगोस्वामी जस लिहितात आहे पण आपल्यासाठी लिहितात आहे, ही परिस्थिती आपली आहे, ओके, म्हणजे माझी तरी आहे.
तर भक्तियोगामध्ये मनुष्य सतत भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करतो व त्यांचे चरण कमळ आपल्या हृदयामध्ये धारण करतो. तर बेसिकली आपण कित्येक आचार्यांचे भजन समजा ऐकली तर त्यात हे गुण आपल्याला नेहमी दिसतील की पहिल्यांदा ते बद्ध जीवांची म्हणजे आपली अवस्था सांगतात की कशा प्रकारे मी इंद्रियविषयांप्रती आसक्त आहे आणि माझ्यात काही गुण नाही तरी मला काय करा कृपा द्या अशा प्रकारे आशा सोडत नाहीत. आणि सहावा म्हणजे तर बेसिकली आपण असं कधीच समजू नये की आचार्यांची ही परिस्थिती आहे आणि त्यांनी हे लिहून ठेवलेलं की त्यांची त्यांच्या जीवनात. तर आचार्य कोण आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आचार्यांची आणि आचार्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. भौतिक जगात सगळे काय कैदी आहेत हो की नाही. मग आचार्य कोण आहेत. जो आचार्य येतो आहे प्रचार करतात आहे. आचार्य म्हणजे कोण. जो सबस्टॅन्शियली काही चेंज आणतो परिवर्तन समजले की नाही. तर त्यांची परिस्थिती काय आपण पूर्वी मी सांगितलं होतं एक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला. तर आचार्य कोण आहे की या जसं तुरुंगात कैदी येतात त्यासोबत एक काही वकील पण येतात ठीक आहे नाही. काही वकील येतात तर वकील पण समजा 9 वाजता आले आणि एका केसेससाठी येतात आणि ते कैद्याला बाहेर काढण्यासाठी येतील की याला असंच अशीच केस आहे त्याची आणि त्याला सोडण्यासाठी येत असते. पण समजा 5 वाजले तेव्हा वकील म्हणतात की चला आता मी जातो आहे ओके नाही. तर त्याला तेवढी पोलीस थांबवणार नाही. आला 5-9 वाजता आला म्हणजे तो आला इथे आला म्हणजे तुम्हाला बद्ध झाला. तो वकील तो बाहेरही फ्री आहे तुरुंगात असतानाही तो फ्री आहे. त्याला फोन आला की घरी या तर तो लगेच 2 वाजताही जाऊ शकतो. त्याचं कार्य काय तो कोणासाठी आला आहे त्या बद्ध जीवासाठी आलेला आहे. तर म्हणून आचार्य जेव्हा भगवंत स्वतः येत नाही तेव्हा काय करतात आपल्या प्रतिनिधींना पाठवतात. तर यांना कुठल्याच प्रकारे ही इंद्रियविषयांप्रती कुठलीच आसक्ती नाही कुठल्याच या भौतिक जगात राहण्याची इच्छा नाही आहे. ते दुसऱ्या म्हणजे आपल्यासाठी आलेले आहेत. एक रिव्होल्युशन म्हणजे भगवंतांचं काय अवतार घेण्याचं कारण काय तर भक्तांना परत बोलवणे किंवा अभक्तांना कृष्णाप्रती आकर्षण निर्माण करणे व्हॉट एवर. तर बेसिकली सगळ्यांना त्या जगात म्हणजे संसारात समाजात जेव्हा तुरुंगातून समाजात नेण्यासाठी आणि भौतिक जगातून आध्यात्मिक जगात नेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आकर्षण निर्माण करण्यासाठी येतात. तर त्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारे जी आपली परिस्थिती आहे ती नसते. पण त्या ते लिहितात ती भजनं की त्या भजनं गाऊन आपल्यात हे गुण निर्माण व्हावे मानशून्यता. तर आपण असं नुवे समजू नये की अरे यांची पण एकदा परिस्थिती अशी होती की ते असे होते नंतर भक्तींद्वारे ते शुद्ध झाले. तर ते सदैव शुद्ध आहेत अलग लक्ष हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. 6वा आहे समुत्कंठा. समुत्कंठा म्हणजे शुद्ध प्रेममय सेवा प्राप्त करण्यासाठी उत्कट इच्छा असणे. तर बिल्व मंगल ठाकूर हे सांगतात की अतिशय उत्सुकता बाळगणे सर्वात बहुमूल्य अशी कृष्ण भावना विकत घेण्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये तिच्याकरता प्रचंड लोभ विकसित करावा लागतो. हा लोभ किंवा उत्कंठा बिल्व मंगल ठाकूर यांनी अशा प्रकारे व्यक्त केला की वृंदावनातील एका लहान बालकाला पाहण्यास मी अतिशय आतुर झालेलो आहे. या शिशुमूर्तीने जणू जगाला मोहिनी घातली आहे. काळ्या भुव्यांनी वेष्टीत आणि कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे प्रसरण पावलेले त्याचे नेत्र आतुरतेने आपल्या भक्तांवर प्रेमाचा कटाक्ष टाकत असतात आणि म्हणून त्याचे नेत्र हलकेसे इकडे तिकडे फिरत असतात. त्याचे नेत्र सदैव ओलसर असतात. त्याचे ओठ ताम्रवर्णीय असून त्यातून उत्पन्न होणारा शब्दध्वनी मनुष्यास उन्मत्त गजराजापेक्षा अधिक उन्मत्त करतो. अशा शिशुमूर्तीला वृंदावनात पाहण्यास मी अतिशय आतुर आहे. तर बिल्व मंगल ठाकूर हे गोपाल या
रूपाला आकर्षित आहे भगवंतांच्या. तर समुद्रकंठ म्हणजे अतिशय उत्कट इच्छा असणे, सतत त्याबद्दल विचार करणे. नंतर आहे सातवा, नाम गाणे सदारुची, म्हणजे कृष्ण नाम जप करण्यास सदैव आकर्षित असणे, म्हणजे आकर्षण वाढणे, सदैव आकर्षित असणे. त्यात कृष्ण कर्णामृत या ग्रंथात राधाराणी ची सखी म्हणते की हे गोविंद, वृषभानु राजाची कन्या अश्रू ढाळीत अतिशय उत्कंठेने कृष्ण कृष्ण असा तुमच्या नावाचा सतत जप करीत आहे. तर आपल्याला बेसिकली संबंध अजून प्रस्थापित झाला नाही आहे, म्हणून तरी रूल म्हणून काय करणे, नाम जप करणे, आपोआप तो ते आकर्षण वाढेल. नाम गाणे सदा रुची. तर प्रभुपादांना नेहमी सगळे विचारत असतात की तुम्ही एवढे जप करत असतात त्याचा काय परिणाम, काय फलस्वरूप काय मिळेल तुम्हाला, थोडे अजून जप करणे, अजून जप करावे अशीच. फळ म्हणजे काय, अजून ती रुची निर्माण होणे म्हणजे सतत जप करणे. जोपर्यंत रुची नसेल तोपर्यंत आपल्याला सतत नाम जप करणे शक्य नाही. नंतर आहे आठवा, आसक्तीस्तत गुणाख्याने, तर कृष्णकथा करण्यासाठी अतिशय उत्सुक असणे. तर परत कृष्णग्रंथामृतमध्ये सांगतात की आता मी काय करावे, श्रीकृष्ण सर्व मधुर गोष्टींहूनही अधिक मधुर आहेत आणि खटाळ तथा खोडकर मुलांमध्ये सर्वात खोडकर आहेत. श्रीकृष्णांच्या या सुंदर लीला माझ्या हृदयाला आकर्षित करीत आहेत आणि आता मी काय करावे हेच मला सुचत नाही. तर एकदा कृष्ण आपल्या बाल सवंगड्यासोबत काय करतात, ते लोणी चोरायला जातात. तर जातात एकदा जटीला त्या घरी जातात. जटीला कोण आहे, तर त्यांच्या घरी जातात. पण त्यांना माहीत आहे जटीला एकदा पकडला तर खूप मारेल, म्हणून पहिले सर्व निरीक्षण करतात की काय झालं आतमध्ये काय. तर कृष्ण स्वतः जातात आणि बघतात की जटीला भिंतीकडे तोंड करून झोपलेली आहे. आणि जटीला म्हणजे एकदम खूप जाड आहे, म्हणजे अशी हेफ्टी बॉडी आहे, तर ती झोपलेली आहे. तर घोरते आहे, तर अशी घोरते आहे की जसं सगळे ते रूममधलं म्हणजे त्यातल्या सगळ्या वस्तू अशा हालतात आहे, परत येतात, तसं घोरतं माणूस असं माहीत आहे. तर असा आवाज येतो आहे, तर कृष्ण आपला आणि सगळे भीतात, त्यांना माहीत आहे एकदा कोणी त्याच्या चावडीत सापडलं तर मारेल. म्हणून कृष्ण त्यांना प्रेरणा देतात की नाही नाही अरे ही जी बाई आहे, ही जाड बाई आहे, काही झोपलेली आहे आणि अशा प्रकारे ती घोरते आहे बघा, की पूर्ण असं वाटतं की त्या रूममधला सगळा ऑक्सिजन ती घेते आहे आणि नंतर परत सोडते आहे. तर आणि त्यामुळे इतकी काय म्हणत त्याला गुंग आहेत, म्हणजे काय म्हणतात डीप स्लीपमध्ये आहे ती, अशी झोपलेली आहे की तिला की पूर्ण हे भूकंप आला तरी ती उठणार नाही आहे, त्यामुळे चला. तर ॲक्च्युली ती जटीला झोपलेली नाही आहे, ती सगळी ऐकते आहे, ती नाटक करतं. ते ऐकल्यानंतर जटीला हसायला लागते, जटीला हसायला लागते की हे एवढे. तर त्या हास्याला म्हणतात अतिहास्य. तर ॲक्च्युली एनओडीमध्ये आपण परत जाऊ, आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे ते कृष्णाचे गुण काय आणि कशाप्रकारे हे जे रस आहेत त्यात याचे खूप प्रकार आहेत अलग अलग. तर ते आपल्यात ते आपण कधी म्हणजे बाकी नॉर्मल याच्यात आपण बघू शकतो. तर त्यात अशा लीला आहेत कृष्णाच्या की त्यात स्वतःच आपण रस प्राप्त करू शकतो अलग अलग. तर अशा सतत वृंदावनातल्या लीला चालू आहेत. तर त्यात या कथा करणे आणि श्रवण करण्यासाठी सदैव काय म्हणणे, उत्सुक असणे, याला म्हणतात आसक्तीस्तत गुणाख्याने. आणि नवा म्हणजे प्रीतीस्तत वसतीस्थले, तर धामवास करण्यासाठी आकर्षण असणे. तर रूप गोस्वामी पद्यावलीत लिहितात की नंदनंदन श्रीकृष्ण सर्व गोपालांचे राजा असलेल्या आपल्या पित्यासमवेत या स्थळी निवास करीत आहेत होते. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या छकडाला काय म्हणू आपण, इथे हे लिहिलं आहे, बैलगाडीत लपलेल्या शकटासुराचा वध केला. याच स्थळी यशोदा मातेने भौतिक अस्तित्वाच्या ग्रंथींना
कापून टाकणाऱ्या दामोदरांना दोरीने बांधून ठेवले होते. बेसिकली पद्यावलीमध्ये बऱ्याच ठिकाणी वृंदावन आणि बाकी इतर तीर्थस्थळांची महात्म्य दिलेलं आहे. तर आहे आपले बरेच जण ते सतत यात्रा करत राहतात, आहे की नाही. आपले याच्यात आहेत भक्तिशास्त्रीमध्ये पण त्यांनी एक एक महिना यात्रा केलेली आहे. दोन जणे आहेत माताजी, एक एक महिना त्यांनी यात्रा करून आले. त्यांना हा भावभक्तीचा हा गुण त्यांना लागतो. काय प्रीतीस्थत वसती वसतीस्थले, भले त्यांना त्या अटेंडन्सचे मार्क कमी मिळतील तो रूल त्यांना फॉलो तो लागेल. तर अशा प्रकारे हे नऊ जे आहेत हे त्याचा दिखावा करू शकत नाही कोणी, आहे की नाही. रूप गोसाई म्हटलं की भावभक्तीचे लक्षणं या प्रकारे. तर भावभक्ती ही आता समजा नवसाधक किंवा अभक्त हा कधी कधी आपल्याला आनंदित दिसेल किंवा अश्रुधारात किंवा याचं शरीर कंपन होत आहे. अत्यानंद भावभक्ती म्हणजे खूप आनंदी दिसेल तो भक्ती भक्ती करताना काही काही काळासाठी. तर ते कसं समजावं, नवसाधक आहे तर ॲक्च्युली ही जी भावभक्ती आहे ही रती प्राप्त झाल्याशिवाय प्रकट होऊ शकत नाही. तर रती म्हणजे कृष्णाबद्दल प्रेम जागृत होणे, म्हणजे बेसिकली कृष्णप्रेम गाढ प्रेम नाही पण ॲक्च्युली प्रेम जागृत झालेलं आहे. त्याचं फक्त इंटेन्स नाही, इंटेन्सिटी वाढलेली नाही. तर इंद्रिय तृप्ती करणारे किंवा मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे व्यक्तींमध्ये हे कधी जागृत होणार नाही, आला कश. पण अभक्तांमध्ये या लक्षणाचा आभास जेव्हा दिसतो तर त्याला काय म्हणावं आपण, की त्या कृष्णप्रेम जे आहे जी रती आहे त्याचा आभास आहे. रती आभास, आभास म्हणजे जी ॲक्च्युली नाही आहे पण तो आभास होतो आहे, की नाही. आपल्याला वाटतं आपल्याला ते आहे पण तो आहे रती आभास आहे. त्या रती आभासाचे दोन प्रकार आहेत. तर एक आहे प्रतिबिंब. तर जे आपण बघतो आरशात काय बघतो तो प्रतिबिंब दिस. तर प्रतिबिंब म्हणजे काय, की वास्तविक व्यक्ती नाही आहे त्याचं एक प्रतिबिंब आहे, हे की नाही. समजा व्यक्तीला मारायचं आहे तर आरशात असलेल्या व्यक्तीला दगड मारला तर त्याला लागेल का, कारण ते प्रतिबिंब आहे. पण ते आभासच वाटतं की ते ॲक्च्युली तसंच आहे. त्याचप्रकारे जेव्हा स्वार्थी हेतूने भक्तिमय सेवेत असल्यावरही कधीकधी ही प्रकट लक्षणे प्रकट होऊ शकतात. एखादा व्यक्ती काही आपले स्वार्थ हेतू विविध प्रकारे असेल आणि तो भक्तिमय सेवा करतो आहे तर त्याही परिस्थितीत त्याला काय होईल आहे, अशा प्रकारे होतं काय की स्वार्थ हेतूने जो आलेला आहे पण काय होतं तिथे शुद्ध भक्त आहे. तर शुद्ध भक्ताच्या संगतीत किंवा संघामध्ये काय करतो, तो भक्तिमय सेवा करतो आहे. त्यामुळे हे लक्षणं कधीकधी त्याच्यात दिसतील पण त्याला काय समजा आपण, ते एक प्रतिबिंब आहे, एक अलग लक्ष. आणि दुसरं आहे तिला म्हणतात छाया. तर छाया म्हणजे सावली. तर प्रतिबिंब आणि सावलीमध्ये काय फरक आहे, फरक आहे की प्रतिबिंबात आपण ॲक्च्युली बघू शकतो की ती वास्तविक वस्तू काय आहे, हो की नाही, कशी दिसते, तिचं नाक काय, डोळे काय, केस कसे आहेत. पण सावलीत आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही. तो माणूस आहे की स्त्री आहे ते पण दिसणार नाही, म्हणजे व्यवस्थितपणे दिसणार. त्या हा छाया आणि प्रतिबिंबात फरक आहे. तर छाया काय आहे की पारंपरिक प्रथा पालन करण्यासाठी किंवा एक जस्ट उत्सुकता, अरे काय भक्ती काय आहे, किंवा अरे घरचे म्हणतात जा तू देवाळी आहे म्हणून जा कृष्णाच्या मंदिरात जाऊन जप कर का जे काय करू नये. तर याद्वारे जेव्हा हे भक्ती देतात, भक्ताच्या संगती देऊन जेव्हा भक्ती करतात तेव्हा हा जो भास हो त्याला छायारती म्हणतात. छायारती हा पण एक प्रकारे आभासच आहे. त्या दोघांची तुलना केली तर प्रतिबिंब हे त्यातल्या त्यात जास्त प्रमाणात सांगतं की ही लक्षणे व्यवस्थित प्रकट होतात आहे. पण प्रभुपद लिहितात की ॲक्च्युली छाया जी आहे ही त्यातल्या त्यात आध्यात्मिक आहे, कारण त्यात वैयक्तिक हेतू जास्त प्रमाणात नाही आहे.
कारण काही सामाजिक प्रथा किंवा उत्सुकतेने तो भक्ती करताय. तर त्यावेळेस जेव्हा त्याचे हे अनुभव येतात, त्याला आनंदाचे अनुभव किंवा त्यात लक्षणं जी प्रकट होतात, ती त्यातल्या त्यात काय आहेत, जेन्युइन आहे, म्हणजे जेन्युइन नाही आहे पण ठीक आहेत. त्याचा जास्त त्याला समजा हवा दिली किंवा प्रोत्साहन दिलं तर त्याची भावभक्ती त्याचं रूपांतर जास्त होऊ शकतं. त्याच्या तुलनेत समजा प्रतिबिंब जे ॲक्च्युली दिसेल की अरे नाही प्रतिबिंब तुम्हाला ॲक्च्युली दिसू शकेल, पण त्यात स्वार्थ आहे. स्वार्थ हे जो मेन आहे, म्हणजे अन्याभिलाषिता शून्य नाही आहे. आपण काय म्हणतो आहे साधारण भक्ती, म्हणजे भक्ती काय आहे त्याची व्याख्या काय आहे, अन्याभिलाषिता शून्यम, कुठली पण अभिलाषा नको. तर छायामध्ये काय दिसतंय ती जी अभिलाषा कमी आहे प्रतिबिंबाच्या तुलनेत. कारण प्रतिबिंबच काय आहे तर मेनली मेन माझा फायदा काय, स्वार्थी वैयक्तिक हेतूद्वारे तो भक्ती देतो आहे आणि त्याला ती लक्षणं दिसतात. तर त्यात ते तो तुलने ती जेन्युइन हे नाही, म्हणजे वास्तविक त्याची भावभक्ती छायेच्या तुलनेत नाही आहे. तर हा जो रती आभास आहे हा पण एक खूप आवश्यक आहे, म्हणजे असला तर तो उत्तम आहे. कारण काय की ही पण भावभक्ती निर्माण करण्यासाठी एक सुरुवातीची पायरी होऊ शकते. जर त्याने साधकाने या शुद्ध भक्तीची जी नियम आहे त्याचे पालन केले आणि शुद्ध भक्ताचा संघ केला, त्याची सेवा केली, तर हा रती आभास पण भावभक्तीत रूपांतरित होऊ शकतो. आपण बेसिकली कुठल्या ना कुठला काहीतरी हेतू असेलच आपल्याला, आहे की नाही, अरे त्रस्त झालो तुम्ही भौतिक जगातून, हा पण एक हेतू झाला आहे की नाही, किंवा एनी हेतू भक्तीमध्ये एखाद्याच कोणी असेल की मी शोधतो आहे तसे महाराज की अरे वॉट हू इज गॉड आणि मोक्ष म्हणजे हे काम याच्यात आहे भौतिक जगात यातून सुटका काय, हे क्वचित काहीतरी असतील. पण जास्तीत जास्त व्यक्ती काय सापडतील आपल्याला, काहीतरी मिळायला पाहिजे, हे की नाही, व्हॉटेवर आनंद मिळाला, हे पण एक पर्टिक्युलर हेतू झाला. तर पण एकदा का या प्रोसेसमध्ये आले, एकदा या भक्तीमध्ये आल्यानंतर काय होईल, नियम पालन केले की बाकी सगळं अनर्थ निवृत्ती अनर्थ झाले जाते आणि त्या रती आभास पण आपल्याला ॲक्च्युअल भावभक्तीपर्यंत प्रगत करू शकेल, एवढी ही त्याची महात्म्य त्याचं. तर त्यासाठी आवश्यक आहे की कुठल्या साधकाने या भक्ता कुठल्याही भक्ताची निंदा न करणे, अपराध न करणे, नाही तर ही जी हा जो रती आभास आहे हा तो प्रगत होण्याऐवजी तो नाहीसा होऊन समाप्त होऊन जाईल, म्हणजे तो जसा होता तसाच चालला जाईल, तो स्वार्थ राहून परत चालला जाईल. तर निंदा न करणे, अपराध न करणे आणि समजा शुद्ध भक्ताची सेवा केली आणि नियम पालन केलं तर काय होईल, जे ॲक्च्युली प्रतिबिंब आहे छाया आहे ते पण भावभक्तीत रूपांतरित होऊ शकतं. पण समजा निंदा आणि अपराध केले तर काय होईल, तो आभास पण नाहीसा होईल, तो विसर पडेल त्याचा, की अरे एकदा मी कीर्तनात नाचताना मला असा आनंद झाला की मी किती डिस्को पार्टीत डान्स केला तरी तो आला नाही आहे. हा जो रती आभास आहे तो ॲक्च्युली भावभक्तीत निर्माण होऊ शकतो, की मी सतत कीर्तनात आनंद नाचताना मला तो परमानंद होईल. त्यासाठी आवश्यक आहे निंदा न करणे, अपराध न करणे आणि शुद्ध भक्ताची सेवा करणे आणि संघ आवश्यक. या हे केल्याने आपण हा रती आभास पण भावभक्तीमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता नेक्स्ट स्टेप आहे की आपण बघतो एखाद्या कधी कधी रस्त्यावर म्हणजे नवसाधक आहे की त्याला काहीच माहीत नाही की अरे खाताना ज्या हाताने खातो त्याच हाताने परत वाढू नये, म्हणजे सिम्पल नियम की किंवा प्रसादम प्रेयर म्हणा व्हॉट एवर. पण त्याच्या त्यालाही आल्यानंतर कीर्तन किंवा कथा चालली आहे व्हॉट एवर, तर त्याच्यात हे काही लक्षणं दिसतील आपल्याला भावभक्तीचे, ते कसं समजावे. अनपेक्षित आहे ना की एक समजा आत्ताच आला आहे त्याला हरे कृष्ण मंत्रही माहीत नाही आहे की सोळादा म्हणजे एवढ्याचा म्हणावं हरे कृष्ण आणि तो आल्यानंतर कधी कधी तो
ही लक्षणं बघतोय. अनपेक्षित जे ही लक्षणे ज्या दिसतात पण ही वास्तविक स्थिती आहे. वास्तविक स्थितीत आढळतात तेव्हा आपल्याला फर्मपणे आपल्याला माहीत पाहिजे की ही जी स्थिती कशामुळे आहे. पूर्वजन्मी त्याने ही भक्ती केलेली आहे, तर पूर्वजन्मीच्या भक्तीमुळे त्याला हे शक्य आहे. आणि आता हे त्याला अनपेक्षित याच्यात, पण बेसिकली आता आपल्या भक्तांच्या संघामध्ये सगळे समजा दोषरहित आहेत का, की कोणामध्ये माझ्यात काहीच दोष नाही असं कोणी म्हणू शकू शकतो का? तर ते भक्तांमधील दोष याबद्दल काय त्याच्याबद्दल आपला दृष्टिकोन काय असायला पाहिजे? तर हा भाव उत्पन्न झाल्यावर आपल्या हृदयातून जे कलमश म्हणजे बेसिकली जे थोडेसे राहिलेले आहेत, भावभक्ती म्हणजे पूर्ण कलमश गेलेले नाही, मधून मधून प्रकट होतील, ते पॉपअप होतील. म्हणून ते सांगतात की पूर्णपणे आपण प्रेमभक्ती निर्माण झालेली नाही अजून, डॉन आहे म्हणजे सगळं पहाट आहे, तर म्हणून अधूनमधून येतील ते. तर हे हळूहळू जे अशुद्ध इच्छा त्या पूर्णपणे समाप्त होतील या भावभक्तीच्या स्टेजमध्ये. पण इव्हन प्रगत भक्ताच्या मनात पण या अशुद्ध इच्छा येतील अलग अलग, त्याचे अवशेष काहीतरी दिसतील, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावे. कारण इव्हन कृष्ण सांगतात भगवद्गीतेत की अपिचेत सुदुराचारो, तर ते तर म्हणतात अपिचेत सुदुराचारो, म्हणजे भली मोठी चूक पण माफ, तुम्ही म्हणा तो साधू आहे. तर इव्हन आपण भावभक्तीत आलेला जो व्यक्ती आहे त्यातला छोटासा दोष असेल त्याला मोठा न करणे, त्याला काय असं म्हणणं की हे आपोआपच ते निघून जाईल. आंघोळ व्यस्त मस्त आंघोळ केली समजा, हे की नाही, स्वच्छ झालं आणि बाहेर निघताना त्या दाराची जी धूळ आहे ती लागली अंगाला, तर म्हणजे अरे मग ती आंघोळ नाही झाली तुझी, तर बेसिकली ती झटकल्यावर निघून जाईल ती. त्यासाठी आपल्याला त्याला पूर्णपणे अशुद्ध आपण घोषित करू शकत नाही. कारण काय की आपण सगळे आंघोळ केलेली नाही आणि तो आंघोळ करून आलेला आहे स्वच्छ, फक्त त्याला एक धूळ लागलेली आहे दाराची. तर आपण बाहेर असलेले त्या छोट्याच्या दोषाला मोठं न करणे आणि त्याला काय सांग ती तर आपोआपच चालली जाईल. मेन म्हणजे काय ती ॲक्च्युली आंघोळ करणे म्हणजे साधना भक्ती करणे, भावभक्तीची त्या स्तरावर येणे ते खूप कठीण आहे. त्यामुळे आपला दृष्टिकोन काय असावा, छोटे मोठे जे दोष आहेत त्याला तो स्वतः भक्त आपल्या भक्तीच्या प्रभावानेच तो शुद्ध करेल, त्याची काळजी न करणे. पण आपण काय होऊ, आपण समजा निंदा किंवा अपराध केल्यावर आपण आपल्या भक्त जी आभास आहे आपला रती आभास तो पण आपण नाहीसा करतोय. तो जो कृष्णकृपेचा एक किरण आहे तो आपल्याला कधी मिळाला? आपल्याला भक्तीमध्ये आपण का अजूनही प्रगती करण्यासाठी प्रयत्न करतोय, कारण आपल्याला सुरुवातीला काही ना काही थोडंफार मिळालेलं आहे, हे की नाही, तो आनंद. त्यामुळे तो जास्त प्रमाणात मिळावा म्हणून आपण जास्त करतोय. तो समजा अपराध आणि निंदा केल्यावर काय होईल आहे, तो जो अनुभव आहे त्याची जी छाप आहे तो विसर पडेल आणि म्हणून अरे तू मला मिळाला की नाही ते पण मला माहीत नाही, त्यामुळे सोडून द्या. हे इतपत त्याचं महात्म्य इन द सेन्स त्याचं वैशिष्ट्य आहे की अपराध न करणे, की इव्हन भावभक्ताचा पण काही दोष दिसेल असं काही जे काय असतील त्याला त्याच्या अपूर्णतेकडे दुर्लक्ष करावे. कारण आता समजा एखादा खूप जसे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हे काय करायचे, यांच्या शिष्यांमध्ये सगळे संन्यासी होते, हे की नाही, सगळे पॉवरफुल प्रीचर वगैरे सगळे गाणारे होते, बंगाली चांगले गातात ना का, पण तरी कधी कधी भक्तिदास सरस्वती महाराज एक आता संन्यासांचं मला नाव माहीत नाही त्यांना गायला लावायचे आणि त्यांचं गाणं म्हणजे याच्यात सूर त्यालाच नसायचं, पण प्रभुपाद म्हणायचे तो भक्तीने गातोय, तर तो प्रेमाने गातोय, तर अलग लक्ष. तर आपण बघू म्हणून अरे हे काय गातात आहे ते, कोण बघा काय बघावं आपण भावप्रेम. तर ही जी अपूर्णता आहे त्याच्याकडे जी उणीवा आहेत त्या कालांतराने हळूहळू आपोआप जातील अलग अलग. तर हा आपला एक मेन दृष्टिकोन असावा, उणीवा आणि अपूर्णता दोष
याकडे दुर्लक्ष करणे. अशा प्रकारे साधारण अनपेक्षित रती आभास पण भावभक्तीत रूपांतरित होऊ शकतो, हा या अध्यायाचा मेन उद्देश आहे. यानंतर आता ही भावभक्ती आपण बघितल्याची लक्षणं बघितली, कशाप्रकारे ही साधारण साधकाच्या हृदयात जी निर्माण झालेली आहेत त्याला फक्त व्यवस्थित मार्गावर आणल्यानंतर ती पण भावभक्तीत होऊ शकते. आणि भावभक्तीमध्ये व्यक्ती सतत राहिल्यानंतर कालांतराने तो आपोआप प्रेमभक्ती त्याच्या हृदयात जागृत होते. ती काय आहे? तर तो आहे अध्याय 19.